कुरुंदवाड आग्राचा सावळा गोंधळ। घालवाडात प्रवाशी संतापले, एसटी रोखून धरली, मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलन, दिला इशारा। कुरुंदवाड आग्रानं भलताच कारभार सुरू केला आहे। या कारभाराविरुद्ध शिरोळ तालुक्यात आता संतापाची लाट उसळली आहे। घालवाडात विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला। जगात आणि देशात ग्राहकांकडे सगळ्या व्यवस्था जातात। कुरुंदवाड आग्राकडे एक ग्राहक आहे, पण व्यवस्थापन चुकीचं आहे आणि याचा परिणाम लोकात संतापाची लाट उसळून आज सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांनी येथे एसटी रोखली। 2 तास येथे रास्ता रोको झाला। विद्यार्थ्यांनी खूप मोठी मागणी केली नाही, पण तरीही कुरुंदवाड आगर लबाड भूमिका घेत असल्यानं घालवाड गावात संतापाची लाट उसळली आहे। कुरुंदवाड आगर विरुद्ध घालवाड अशी कळ आगर जाणीवपूर्वक काढत आहे अशी तक्रार येथून होत आहे। जयसिंगपूरच्या कंट्रोल केबिनमधून जी उद्धट उत्तर दिली जातात त्याचीही संताप येथे व्यक्त होत आहे। पूर्वी या गावाला अनेक बसेस होत्या, पण सध्याच्या वेळापत्रकाची आगर प्रमुखांनी वाट लावली आहे, त्यामुळे लोक चिडले आहेत। घालवाड येथील विद्यार्थी संघटनेनं आज आंदोलन केलं। तातडीने निर्णय झाला नाही तर संघर्ष अटळ आहे असा इशारा येथून देण्यात आला। महानगर न्यूजसाठी घालवाडहून संदीप इंगळे। आमच्या गावात बस नसल्यामुळे आम्ही आज तीव्र आंदोलन केले आहे आणि आता आमच्या मुलींचा प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळेस आम्हाला गावातली बस चुकते किंवा दुपारी बस नसतात त्याच्यान किंवा 5:30 संध्याकाळची बस चुकते, त्यानंतर आम्ही रात्री येतो, त्यावेळेस येताना जर आमचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असणार आहे? आणि कधीकधी आम्ही कनवाडच्या बसने ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस ते म्हणतात की तुमचा पास चालत नाही। आमचा अंतर तर तेवढंच आहे, तिकीट पण तेवढं आहे, मग पास का चालत नाही? आणि त्याच्यानंतर आमची 9ची बस जी आहे ती इचलकरंजीला जाते, मग आम्ही शिरोळ्यात गेल्यावर आमचा कंटिन्यू तोच पास असतो, त्यानंतर कुरुंदवाड बस आल्या की आम्ही जयसिंगपूरला जातो, मग त्यांनी म्हणतात ही बस तर घालवाडमधून आली नाही आहे, मग तुम्ही पास इथं का चालवताय? बस नसल्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे अनेक वेळ आमच्या गावातले लोक शेतकरी भरपूर आहेत, त्यामुळे त्यांनी दिवसभर शेतात असतात, मुली ज्यावेळेस माळावर नेत असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस न्यायला कोणी पालक जात नाही, मग त्यावेळेस ते एकटा येत असतात, रात्री असो दुपारी असो त्या वाटेला कधी कोणी नसतं, हा प्रॉब्लेम होतो, मग त्यावेळेस जर मुलींचं काही बरं वाईट झालं तर या जबाबदार कोण असणार आहे? वारंवार निवेदन कुरुंदवाड डेपोला दिले, पण ते निवेदन त्यांनी अमान्य केले। मला तर असं वाटतं की त्यांनी आमच्या निवेदनाचा म्हणजे विचारच केला नाही, पण त्यांनी असं करायला नको पाहिजे होतं। त्यांनी जर त्वरित ॲक्शन जर घेतली असती तर आजचा दिवस आपल्याला पाहायलाच मिळाला नसता। आणि कुरुंदवाड डेपोनं कोल्हापूर डेपोला असं पत्र पाठवलंय की घालवाड करून जर कनवड बस झाली तर एक स्टेज वाढते, पण असं कसं काय होईल? समजा आता शिरोळहून जाणारी नरसिंहवाडी आणि कुरुंदवाड तिकीट 7 रुपये आहे, तिथे का टप्पा वाढत नाही? त्याचबरोबर शिरोळमधून घालवाडमधून जाणारी जयसिंगपूर बस आगारमार्गे जी जात्या तिथं का टप्पा वाढत नाही? डायरेक्ट गेली तर 2 किलोमीटर अंतर वाचतंय, ते अंतर का त्या तेलाचा त्यांनी विचार का करत नाहीत? म्हणजे तेवढ्यांना ते महामंडळ तोट्यात येत नाही का? फक्त घालवाडकडं बस आली तर महामंडळ तोट्यात येतं का? लवकरात लवकर त्यांनी याच्यावरती तोडगा काढावा, नाहीतर आम्ही विद्यार्थी संघटना व घालवाड ग्रामस्थ आणि त्याचबरोबर घालवाड ग्रामपंचायत त्याबरोबर विविध पक्षातील सर्व लोक उग्र असे आंदोलन करू। आज घालवाड गावामध्ये जे एसटीसाठी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यासाठी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता गावच्या प्रतिनिधींसंघ आणि विभागीय कार्यालयाचे जे आमचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांच्याबरोबर ते चर्चा करून जे काही त्यांच्या समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नियमितपणे एसट्या तुमच्या चालू करण्याचं जे आश्वासन।